हे आहे आपले नवीन पेन्सिल मार्वेल, इथे बघू शकता हे आपलं स्वीट नेपियरचं प्लॉट आहे आणि हा इकडं कोंबो नेपियर म्हणून व्हरायटी आहे. तर याची स्वीट नेपियरची कटिंग झाली आहे, तर फोटो पण एकदम अतिशय सुंदर आहे. कोंबोची उंची पण 12-13 फुटापर्यंत आहे आणि हे जे पेन्सिल मार्वेल आहेत आपलं, तर त्याची उंची सरासरी 4 फुटापर्यंत आहे. आत्ता आपण बघू शकता इथे थोडे कटिंग केलेले आहे, त्याची जाडी वगैरे ते दाखवतो तुम्हाला. इथं हे बघा, इथं आपण त्याची कटिंग केली होती सुरुवातीला, तर अशा पद्धतीने त्याला फुटवा आलेला आहे आणि ही थोडी आपली कटिंग आहे. तर येथे त्याची उंची पण तुम्ही बघू शकता, सरासरी 4 फुटापर्यंत त्याची उंची आहे. आणि त्याची कांडी जर बघितली आपण, तर अशा पद्धतीमध्ये कांडी येते, त्याला नेपेरप्रमाणेच कांडी येते. कांडीची साईज एकदम जाड आहे त्याची, बघू शकता आपण. इथं रुंद आहे, पेन्सिलसारखी एकदम रुंद आहे कांडी, एकदम नरम आहे. आणि पानाची रुंदी पण बऱ्यापैकी आहे, म्हणजे इथे बघू शकता आपण नेपेरप्रमाणेच रुंदी आहे, पण नेपेरची जाड असते. आणि याची बाकीचे जे मार्वेल आहे त्याची कांडी आणि पानं एकदम बारीक असतात, पण याची कांडी किंवा पानं वगैरे एकदम मस्तपैकी आहेत. तर पानाची कांडीची लांबी पण येते बघू शकता तुम्ही, सरासरी आपले 5 बोटं बसतील एवढी त्याची, 2 पेऱ्यामध्ये अंतर आहे इथे बघू शकता, 5 ते 6 बोटापर्यंत त्याची 2 पेऱ्यामध्ये अंतर आहे. या पद्धती एकदम नरम आहे. एकदम नरम असा आहे सरासरी त्याची उंची. आता आपण येथे बघितली तर 4 फुटापर्यंत त्याची उंची आहे, डोके एवढी उंची होती.